गेल्या कित्येक दिवसांपासून असलेल्या नाशिक, ठाणे आणि कल्याण या लोकसभेच्या जागांचा तिढा अखेर सुटलेला आहे. तीनही जागा आपल्याकडे ठेवण्यात शिंदे गटाला यश आलेलं आहे. नाशिक मधून शिंदे गटाच्या हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली, तर ठाण्यात नरेश म्हस्के हे शिंदे गटाचे उमेदवार असणार आहे. कल्याण मधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील 13 जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा थेट लढतीचा आढावा घेऊयात या रिपोर्टमध्ये. अखेर नाशिकच्या जागेचा तिढा सुटला. हेमंत गोडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब. महाराष्ट्रात शिवसेना विरुद्ध शिवसेना. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या जागेवरून सुरू असलेला महायुतीचा तिढा अखेर सुटलाय. शिंदे गटाच्या हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. भाजप आणि अजित पवार गटाचा आग्रह डावलून नाशिकची जागा आपल्याकडे खेचण्यात एकनाथ शिंदेंना यश मिळालंय. दरम्यान अनेक नाट्यमय घडामोडींनंतर नाशिकची उमेदवारी मिळालेल्या हेमंत गोडसेंनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. तर उमेदवारीसाठी आग्रही असलेल्या छगन भुजबळ यांनीही गोडसेंच्या प्रचाराला लागणार असल्याचं आश्वासन दिलंय. जी काही जबाबदारी आपल्यावरती टाकलेली आहे, तर निश्चित रित्या यशस्वीपणे ती पार पाडू. मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी सांगितलं आहे की आपण जी काही जबाबदारी देतो आहे, तर निश्चितच ती जबाबदारी आपण यशस्वीरित्या आपण सर्वच महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन, त्यांना विश्वासात घेऊन आपण यशस्वी व्हावं अशा प्रकारचे आशीर्वाद या ठिकाणी दिले. मी हेमंत गोडसे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आतापासूनच जे आहे प्रचाराला आता जोरात वेगात सुरुवात होईल. जेवढे म्हणून आमचे कार्यकर्ते आहेत महायुतीचे, तेवढे सगळे कार्यकर्ते उद्या त्या मिरवणुकीमध्ये सामील होतील. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर भाजप विरुद्ध ठाकरे सामना रंगला होता. 25 वर्षांच्या युतीतले सख्खे मित्र पक्के वैरी झाले होते, त्यामुळे 2024 रणसंग्रामातही भाजप विरुद्ध ठाकरे गट असा सामना अपेक्षित होता. प्रत्यक्षात मात्र 48 पैकी अवघ्या 3 जागांवरच ठाकरे गट विरुद्ध भाजपची लढत होणार आहे. नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे विरुद्ध हेमंत गोडसे, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर, ठाण्यात राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव, उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तिकर विरुद्ध रवींद्र वायकर, दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे, छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे, मावळात संजोग वागेरे विरुद्ध श्रीरंग बारणे, शिर्डीत भाऊसाहेब वाघचौरे विरुद्ध सदाशिव लोखंडे असा सामना रंगणार आहे. तर हातकणंगलेत सत्यजित पाटील यांच्या विरुद्ध धैर्यशील माने असणार आहेत. यवतमाळ वाशिममध्ये संजय देशमुख विरुद्ध राजश्री पाटील, हिंगोलीत नागेश आष्टीकर विरुद्ध बाबूराव कदम कोहळीकर, तर बुलढाण्यात नरेंद्र खेडेकर यांच्या विरोधात प्रतापराव जाधव आमने सामने आहेत. महायुतीच्या जागा वाटपात गेल्या 2 महिन्यांपासून जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र शिंदे गटानं 15 जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या आहेत. त्यापैकी 13 जागांवर ठाकरे गट आणि शिंदे गटाच्याच उमेदवारांची थेट लढत होणार आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेनेच्या या लढाईत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.